की तुम्हाला माहित आहे की नाव झाला राष्ट्रवादी सोबत आम्ही बसण्याचा विरोध केला म्हणून, पण खऱ्या अर्थाने इथले परिणय फुके विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांना पक्षाने निर्णय घेतला होता की नागपूरला वापस बोलवायचा भंडाऱ्यातून, भंडाऱ्यामध्ये जो वातावरण खराब झालेला आहे त्या वातावरणाला निवडण्यासाठी. पण चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे महामंत्री आहेत आणि त्यांना असं वाटत होता की जर परिणय फुके जर नागपूर जिल्ह्यात आला तर मला अडचण होईल, आणि म्हणून त्यांना एक सुवर्ण संधीचा फायदा भेटला. त्यांनी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर आपला चंद्रकांत दादा पाटील यांना मनवण्यात त्यांना यश आला, आणि मी राष्ट्रवादीसोबत बसण्याचा विरोध केल्यामुळे तो कारण दाखवून माझा निष्कासन केलेला आहे. मी त्या निष्कासनाचा स्वागत करतो, कारण जिल्ह्याच्या जनतेनी मला या निर्णयाचा खूप मोठा समर्थन दिलेला आहे. पुढच्या काळामध्ये मी माझी विकास फाउंडेशन ही सामाजिक संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत बूथपर्यंत या जिल्ह्यामध्ये सेवा करीन आणि पुढची रणनीती ठरवेन. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.